या व्हिडिओमध्ये आपण गुगल स्केचअप या 3D मॉडेलिंगच्या सॉफ्टवेअरचा वापर कसा करावा याची माहिती घेऊ. तुमच्या संगणकावर हा प्रोग्राम जर इन्स्टॉल केलेला नसेल तर गुगलमध्ये गुगल स्केचअप या नावाने सर्च करून तेथील वेबसाईटवरून तुम्ही डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता. वैयक्तिक वापरासाठी हा सॉफ्टवेअर विनामूल्य वापरता येतो आणि व्यावसायिक कारणासाठी तुम्हाला जर हा सॉफ्टवेअर वापरण्याची आवश्यकता असेल तर त्यासाठी तुम्ही तो विकतही घेऊ शकता. अधिक माहिती तुम्हाला गुगल स्केचअपच्या वेबसाईटवर आढळेल. तर तुम्ही हा सॉफ्टवेअर तुमच्या संगणकावर इन्स्टॉल केला असेल असे मी गृहीत धरतो आणि त्याचा वापर कसा करावा याची माहिती आपण आता घेऊ. जेव्हा हा प्रोग्राम तुम्ही पहिल्यांदा उघडाल त्यावेळी तुम्हाला यावेळी स्क्रीनवर जसे चित्र दिसत आहे तशा प्रकारची स्क्रीन दिसेल. येथे तुम्ही 3 डायमेन्शन्समध्ये म्हणजे 3 आयामांमध्ये चित्र काढू शकता. त्यासाठी लागणारी सर्व हत्यारे म्हणजे टूल्स ही तुम्हाला वरच्या बाजूला वर दिसत असलेल्या पट्टीमध्ये दिसून येतील. पहिले टूल हे सिलेक्ट टूल म्हटले जाते आणि त्यानंतर एक लाईन टूल आहे आणि रेक्टँगल टूल आहे, एक ऑर्बिट टूल आहे. या टूल्सचा आपण आज वापर करून पाहूया. पहिल्यांदा मी रेक्टँगल टूलचा वापर करीन. मी पहिल्यांदा माऊसच्या पॉइंटरने रेक्टँगल टूल सिलेक्ट करतो. या ठिकाणी आपल्याला 3 रंगाच्या रेषा दिसत आहेत, एक लाल, हिरवा आणि एक निळा. तर हे 3 अक्ष आहेत, 3 ॲक्सिस आहेत, एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस आणि झेड ॲक्सिस. एक्स आणि वाय ॲक्सिस हे जमिनीचा पृष्ठभाग दर्शवतात तर झेड ॲक्सिस म्हणजे निळी रेषा ही उंची दर्शवते. तर येथील मध्यभागी असलेल्या बिंदूवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे ओरिजिन असे लिहिलेले दिसून येईल. त्यावर क्लिक करून माऊसचा पॉइंटर दाबून ठेवून त्याला एक्स आणि वाय ॲक्सिसच्या दिशेने ओढल्यास तुम्हाला येथे एक चौकोन बनत असलेला दिसेल. आणि माऊसचा पॉइंटर सोडून दिल्यानंतर त्या चौकोनी भागामध्ये तुम्हाला रंग भरलेला दिसेल, याचा अर्थ तो चौकोन तयार झाला. तर ही झाली चौकोन बनवण्याची एक पद्धत. आणि दुसरी पद्धत म्हणजे लाईन टूलचा वापर करून देखील आपल्याला हे साधता येते. त्यासाठी आपण लाईन टूल सिलेक्ट करून एका बिंदूवर क्लिक करावे आणि क्लिक प्रेस केलेल्या अवस्थेमध्ये ठेवून कुठल्याही एका ॲक्सिसवर आपल्याला जेथवर जायचे आहे तेथवर जाऊन माऊसचे पॉइंटर सोडून द्यावे, म्हणजे एक लाईन पूर्ण होईल. त्यानंतर त्याच बिंदूवर परत एकदा क्लिक केल्यास दुसरी रेषा सुरुवात होईल. दुसऱ्या रेषेला कडेपर्यंत नेल्यानंतर परत एकदा क्लिक करावे म्हणजे ती रेषा निर्माण होईल. तसेच परत आणखीन एकदा क्लिक करून आपण सोडून दिले. तर अशा रीतीने लाईन टूलचा वापर करून देखील आपण एक सरफेस तयार करू शकतो. त्यानंतर आपण ऑर्बिट टूलचा वापर करू. ऑर्बिट टूलने आपण चित्राचे 3-आयामी स्वरूप जे आहे ते अशा प्रकारे फिरून पाहू शकतो.
आपण चित्राच्या साही बाजूंनी चारी बाजू आणि वर आणि खाली असे म्हणून त्यानंतर आपण परत लाईन टूलचा वापर करू। तर हा पृष्ठभाग पूर्ण झाला। अशाच रीतीने आपण उरलेले दोन्ही पृष्ठभाग पूर्ण करू। तर हा एक चौकोनी बॉक्स तयार झाला। पण याच्यामध्ये एक दरवाजा बनवू। आता इथे मी एक चौकोन काढला आहे, त्यानंतर मी सिलेक्ट टूल सिलेक्ट करून त्या चौकोनाच्या पृष्ठभागावर क्लिक केल्यानंतर त्याचा रंग बदलतो, म्हणजे ते आपण सिलेक्ट केलेले आहे असे आपल्याला दिसून येते। त्यानंतर डिलीट ही की दाबल्यानंतर त्या बॉक्समध्ये एक दरवाजा तयार झाला आणि आपण त्या दरवाज्यातून आतली आत थांबलेल्या माणसाकडे पाहू शकतो। आता आपण अशीच एक खिडकी तयार करू इथे। परत दुसऱ्या बाजूलाही आपण एक अशीच खिडकी तयार करू। तर या बॉक्सला एक दरवाजा आणि दोन खिडक्या आपण बनवल्या आणि त्यानंतर आपण याला रंगसुद्धा देऊ शकतो। त्यासाठी टूल्स या मेनूवर क्लिक करून पेंट बकेट सिलेक्ट करावे, त्यामुळे तुम्हाला मटेरियल्स या नावाची एक विंडो दिसेल। मटेरियल्समध्ये एक ड्रॉप डाऊन मेनू आहे, त्यावर क्लिक केल्यास आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे मटेरियल्स दिसून येतात। त्यामध्ये वूड नावाचे मटेरियल मी सिलेक्ट केले आणि आपल्याला जो हवा तो रंग निवडल्यास आपण या पृष्ठभागाला रंग देऊ शकतो। हा झाला बाहेरच्या बाजूने रंग आणि आपण याला आतल्या बाजूनेही रंग देऊ शकतो। या मेनूमधून मी कलर्स हा पर्याय निवडला। इथे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे रंग दिसून येत आहेत, त्यापैकी एक रंग निवडून मी या चित्राच्या आतील बाजूमध्ये आतील बाजूला क्लिक केल्यानंतर या रूमचा किंवा या बॉक्सचा आतील भाग देखील रंगवला गेला। तर या व्हिडिओवरून तुम्हाला त्रिआयामी चित्र कसे केले जाते याची कल्पना आली असेल। या सॉफ्टवेअरबद्दल आपण सविस्तर माहिती प्रत्येक व्हिडिओमध्ये घेऊ। तर पुढील व्हिडिओमध्ये आपण आणखीन काही नवीन गोष्टी गुगल स्केचअपबद्दल शिकू।